नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार नमस्कार नमस्कार. काल मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी छानपैकी अनालिसिस करून उद्या तुमच्याकडे परत येणार आहे. आत्ता 10 मिनिटासाठी मी परत आलेलो आहे. यू पी एस सीचा कट ऑफ किती असेल किंवा एक्झॅक्ट आकडा सांगण्याऐवजी त्याचा ट्रेंड काय असणार आहे, गेल्या 5 वर्षाचा ट्रेंड काय होता हे बघण्यासाठी. यू पी एस सीचा कट ऑफ जास्त लागतोय का कमी लागतोय हे आपल्याला बघायचं आहे. 2024ची ही जी यू पी एस सी आहे त्याच्या कट ऑफचा ट्रेंड काय होता, पेपर इझी होता का अवघड होता का मीडियम होता, हे सगळंच्या सगळं आपण या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि या व्हिडिओमधून आपण आयडेंटिफाय करणार आहोत की यू पी एस सी जे आहे ते आपल्या एम पी एस सीवरती कितपत प्रभाव टाकते. ओके, येस, बघूयात. मित्रांनो बघा, 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती समजून घ्यायला पाहिजे, ती म्हणजे काय की यू पी एस सीचा पेपर कसा होता. कालचा पेपर, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर कालचा जो पेपर आहे हा पेपर वन ऑफ द इझिएस्ट पेपर आहे असं आपलं फर्स्ट इम्प्रेशन झालं होतं. तसं बघायला गेलं तर हा पेपर जो आहे हा गेल्या आपण असं म्हणूया की 15-20 वर्षातला ठीकठाक इझी असलेला पेपर आहेच. ओके, पण कन्सिडरिंग की तुमचा सीसॅटचा पेपर कसा गेला आणि कन्सिडरिंग की त्या एक्झाम हॉलचं जे प्रेशर आहे त्या प्रेशरच्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला असेल, गेल्या वर्षीचा ट्रेंड पाहता तुम्ही अभ्यासामध्ये चेंज केला असेल, असं जर बघायचं झालं तर माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतो आहे की गेल्या वर्षीचा पेपर हा आणि या वर्षीचा पेपर ह्यांच्यामध्ये तुलना केली तर या वर्षीचा पेपर अगदीच सोपा होता असं म्हणता येणार नाही. मीडियम लेवलचा पेपर होता असं आपण सांगू शकू. ओके, हां, डायरेक्ट प्रश्न खूप सारे आले, इव्हन आपले एम पी एस सीवालाचे, आपल्या ओनली आय एसचे जर व्हिडिओज तुम्ही बघितले असतील तर त्या ओनली आय एसच्या त्या एम पी एस सीवालाच्या व्हिडिओजमधून बरेचसे प्रश्न तुम्हाला दिसले असतील. तुम्ही एम लक्ष्मीकांत किंवा आम्ही जे स्टँडर्ड पुस्तकं सांगतो किंवा कोणताही शिक्षक तुम्हाला जे स्टँडर्ड पुस्तकं सांगतो ते जर रिलिजियसली वाचले असतील तर तुमच्या प्रश्नांच्यामध्ये आणि तुमच्या अभ्यासाच्यामध्ये तुम्हाला सिंक लागलेला दिसून आला असेल. पण नुसतं एवढंच नाही आहे तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे काय की जर तुम्ही भरपूर पेपर्सचा सराव केला असेल तरीसुद्धा तुम्हाला ही परीक्षा अत्यंत सोपी गेल्यासारखी फिलिंग आली असणार आहे. ओके, यावेळेसच्या पेपरची एक बेसिक रिक्वायरमेंट राहणार आहे ती म्हणजे हाय अटेम्प्ट. तुमचा अटेम्प्ट जेवढा जास्त हायर असेल तेवढं तुमचं सिलेक्ट होण्याची शक्यता जी आहे ती जास्त असणार आहे. ओके, आपण थोडंसं आधी ट्रेंड अनालिसिस करूया आणि मग त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे काय की यावेळेसचा पेपर कसा होता, त्या पेपरचा कट ऑफ कसा लागेल ते जरा बघायचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा तर हे जे काय म्हणतात त्याला, ही परीक्षा जी असते या परीक्षेच्या मध्ये जनरल कट ऑफवरती परिणाम करणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींचा आपण थोडासा अंदाज लावायचा प्रयत्न करू. त्या 2 गोष्टी असतात. पहिली गोष्ट असते ती म्हणजे किती रिकाम्या जागा आहेत, किती रिक्त जागा आहेत. ओके, सो या रिक्त जागा भरून घेणे हा एक महत्त्वाचा उद्देश असतो, आलं लक्षात. ओके, आणि अजून एक दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे हार्डनेस कसा असतो, आलं लक्षात. ओके, येस, हार्डनेस किती होता, पेपरचा अवघडपणा, हार्डनेस किती होता हा पण एक महत्त्वाचा मुद्दा असतो. ओके, या 2 गोष्टींवरती गेल्या 5 वर्षांचा अनालिसिस आपण करूया, त्या अनालिसिसवरती यावेळेसचा पेपर टाकूया आणि त्याच्यावरून एक जनरल अंदाज बांधायचा प्रयत्न करूया की नेमका कट ऑफ कसा असेल, किती असेल, यापेक्षा कसा असेल याचा अंदाज लागला तर तुम्हाला ताबडतोब अभ्यास सुरू करायचा आहे. तो प्रीचा करायचा आहे, ह्या वर्षीच्या पुढच्या प्रीचा करायचा आहे का येत्या मेन्सचा करायचा आहे ह्याचा निर्णय तुम्हाला ताबडतोब घेता येईल. ओके, येस, सगळ्यात पहिल्यांदा तर बघायचा प्रयत्न करा की तुम्ही जो अभ्यास करत आहात त्या अभ्यासामध्ये 2019 पासून आपण सुरू करूया. 2019, 2020, 2021, 2022 आणि 2023 असे पेपर जे आहेत हे आपण दोन सगळे कंपेअर करायचा प्रयत्न करूया, सोप्या लेवलवरती कंपेअर करायचा प्रयत्न करूया. वॅकन्सीज किती होत्या, ओके, ह्याचा सगळ्यात पहिल्यांदा अंदाज जो आहे तो घ्यायचा प्रयत्न करू. मी वॅकन्सीजची यादी काढून ठेवलेली आहे की किती वॅकन्सीज होत्या, काय वॅकन्सीज होत्या आणि त्याचा कट ऑफ वगैरे कसा गेलेला आहे. 2019च्या वॅकन्सीजची संख्या आहे 927. लक्षात, 2019च्या वॅकन्सीजची संख्या किती आहे, 927. लक्षात. ओके, 2020च्या वॅकन्सीजची संख्या जर तुम्ही बघितली तर ती होती 836.
आलं लक्षात? ओके येस. त्याच्यानंतर 2021 मध्ये जागा खूपच कमी झाल्या, 712 जागा होत्या, फक्त 712 जागा. ओके त्याच्यानंतर सुद्धा अजून एक गोष्ट म्हणजे 2022 मध्ये साधारणपणे 1022 जागांची वॅकन्सी होती आणि 2023 मध्ये 1105 एवढी वॅकन्सी होती. आपल्या युपीएससीनी एवढी वॅकन्सी जी आहे ती तेव्हा आणलेली आपल्याला दिसून येते. ओके ह्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही आहे, तर थोडा हार्डनेसचा जर अंदाज घ्यायचा झाला, आलं लक्षात? ओके तर थोडा हार्डनेसचा अंदाज सुद्धा आपण घ्यायचा प्रयत्न करू, आलं लक्षात? ओके 2019 पेपर, आता आम्ही मी गेल्या 15 वर्षांपासून शिकवतोय तुम्हाला, आलं लक्षात? ओके गेल्या 15 वर्षांच्या मध्ये जे जे पेपर जसे जसे आले होते त्या त्या त्यांच्या त्यांच्या हार्डनेसनुसार आमच्या लक्षामध्ये राहिलेले असतात, आलं लक्षात? ओके येस. माझं आता वैयक्तिक मत असं झालेलं आहे की पेपरच्या हार्डनेसचा जेवढा प्रभाव कट ऑफ वरती पडेल त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रभाव जो आहे हा व्हॅकन्सीजचा पडत असतो, आलं लक्षात? ओके येस. कारण हार्डनेस कसं जरी असलं तरी शेवटी तुमचा तुलना तुमची तुलना जी आहे तुमचा कंपॅरिझन जे आहे हे अभ्यास करणाऱ्या मुलांसोबतच असेल. जर अवघड पेपर असेल तर तो सगळ्यांसाठीच अवघड असणार आहे आणि सोपा असेल तर तो सगळ्यांसाठीच सोपा असणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट मिळते किंवा बाकीच्यांना काहीतरी वेगळी ट्रीटमेंट मिळते असं होत नाही. सोपा आहे तर तो सगळ्यांसाठीच सोपा आहे, अवघड आहे तर तो सगळ्यांसाठीच अवघड आहे. त्याच्यामुळे हार्डनेसवरून कट ऑफवरती तेवढा परिणाम होत नाही. व्हॅकन्सीज जास्त असल्या की बाय डिफॉल्ट यूपीएससी जी आहे ह्या यूपीएससीला जास्त विद्यार्थी 12 ते 14 पट विद्यार्थी मेन्ससाठी क्लिअर करावे लागत असतात, आलं लक्षात? ओके आणि त्याच्यामुळे थोडा व्हॅकन्सीजचा परिणाम जो आहे हा जरा जास्त परिणाम होईल असं मला आत्तापर्यंतच्या अनुभवावरून लक्षात आलेली गोष्ट आहे. ओके येस सर, पण तरी पण तुम्ही हार्डनेस किती होता हे थोडंसं आम्हाला सांगायचा प्रयत्न करा, आलं लक्षात? ओके येस. 2019 आणि 2020 जर पेपर बघितला तर हा रफली मीडियम लेवलचा पेपर होता असं म्हणायला हरकत नाही, आलं लक्षात? ओके 2019 आणि 2020 दोन्ही पेपर रफली मीडियम लेवलचे मला जेवढं आठवते त्यानुसार, आलं लक्षात? ओके त्याच्यानंतर 2021 आणि 2022 जे पेपर आहेत, आलं लक्षात? ओके 21 पेपर त्यातल्या त्यात इझी होता. ओके 21 पेपर इझी होता, सगळ्यांना वाटलं होतं कट ऑफ खूप हाय जाईल. तुम्हाला तुमच्यापैकी जर काही लोक आधीपासून प्रिपेअर करत असतील तर त्यांना आठवत असेल की सगळ्यांना वाटलं होतं की पेपर भरपूर हाय जाईल, आलं लक्षात? ओके येस. पण रियालिटीमध्ये तसं झालं नाही, आलं लक्षात? ओके 2022 पेपर जो आहे हा सुद्धा इझी होता आणि या इझी पेपरमुळेच 2023 पेपरमध्ये खूप सारे विद्यार्थी गाफील राहिले, आलं लक्षात? ओके 2023 सुरुवातीला 2022 विद्यार्थी सुद्धा तुम्हाला सांगतील की एक्झाम हॉलमधून बाहेर आले असं वाटलं होतं की बापरे काय भयंकर पेपर होता हा. ओके पण पेपर सोडवल्यानंतर लक्षात आलं होतं की नाही हा सोपा पेपर होता, आपण एक्झाम हॉलमध्ये पॅनिक झालो होतो, आलं लक्षात? ओके त्याच्याही नंतर 2023 एकदम पॅटर्न बस्टर ज्याला आपण म्हणतो तशा टाईपचा पेपर बऱ्याच जणांनी त्याला हार्ड कॅटेगरीमध्ये टाकलं होतं, बऱ्याच जणांनी त्याला मीडियम कॅटेगरीमध्ये टाकलं होतं. तुम्ही मला विचाराल तर इट वॉज वन ऑफ दी हार्डेस्ट पेपर यूपीएससी एव्हर सेट, वन ऑफ दी हार्डेस्ट पेपर, आलं लक्षात? ओके आता या 5 वर्षांचा जर अनालिसिस आपण बघायचा झाला तर या 5 वर्षांच्या अनालिसिसमध्ये आपण थोडासा कट ऑफ किती होता ह्याच्याकडे नजर टाकूया, आलं लक्षात? ओके कट ऑफ किती होता आणि त्याचं नेमकं कशाशी कोरिलेशन लागतं, हार्डनेस सोबत कोरिलेशन लागतं का रिकाम्या जागा किती आहेत वॅकन्सीज किती आहेत त्याच्याशी कोरिलेशन लागतं ह्याचा थोडासा अंदाज बांधायचा आपण काय करूया प्रयत्न करूया. ओके येस बघा बरं कट ऑफ किती होता, तर 2019 कट ऑफ जेवढा मला आठवतोय तो 98 होता. मी लिहून पण ठेवलंय, फक्त आठवायची काय गरज आहे. ओके मी लिहून पण ठेवलंय 98 एवढा कट ऑफ होता. ओके 2020 जो कट ऑफ आहे हा 92.5 एवढा होता, आलं लक्षात? एक्झॅक्टली 0.5 असा कट ऑफ नसतो पण 92.51 हे त्यांच्या शीटमध्ये लिहिलेला आकडा आहे, आलं लक्षात? ओके त्याच्यानंतर 2021 कट ऑफ ज्यांना वाटलं होतं की इझी पेपर आलाय खूप हाय कट ऑफ जाईल, आलं लक्षात? ओके पण रियालिटीमध्ये कट ऑफ लागला तो म्हणजे 87.54. ओके खरा ट्रेंड इथे आयडेंटिफाय होतो आपल्याला का?
का बरं? कारण इझी पेपर आला तर हाय कट ऑफ लागेल असं वाटलं होतं, पण गेल्या वर्षीच्या पेपरपेक्षा इझी असून सुद्धा या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो कमी झाला. त्याच्या मागचं कारण व्हॅकन्सीज पण कमी झाल्या होत्या म्हणून कट ऑफ कमी झाला. ओके, ते थोडस लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, व्हॅकन्सीज कमी झाल्या. आलं लक्षात की त्याचा? तुम्ही म्हणाल सर असं कसं, व्हॅकन्सीज कमी झाल्या तर विद्यार्थी कमी यायला पाहिजे, मग कट ऑफ अजून हाय जायला पाहिजे, आहे की नाही? आलं लक्षात? ओके, पण तशातली गोष्ट नाहीये. आलं लक्षात? ओके, बरं. त्याच्यानंतर 2022 जर आपण बघायचं झालं कट ऑफ, आलं लक्षात? ओके, तर 2022 कट ऑफ होता 88. ओके, आणि 2023 वन्स अगेन वन ऑफ दी डेंजरस एक्झाम जी आहे ती झाली होती, तो कट ऑफ आला होता 75 इतका खाली. आलं लक्षात? ओके, येस. आता 2023 हा जो देन जर 2023 पेपर आणि त्याच्यानंतर आता 2024 जर आपण पेपर बघितला, ओके, 2024 जर आपण पेपर बघितला तर तुमच्या ज्या व्हॅकन्सीजची एक्झॅक्ट संख्या आहे, आलं लक्षात? ओके, ते ती संख्या आहे 1056, म्हणजे वन ऑफ दी हायेस्ट नंबर ऑफ व्हॅकन्सीज आहेत. म्हणजे भरपूर विद्यार्थी सिलेक्ट होतील, भरपूर विद्यार्थी सिलेक्ट होतील म्हणजे भरपूर खालीपर्यंत कट ऑफ येईल. आलं लक्षात? व्हॅकन्सीज जास्त आहे, ओके, त्याचा अर्थ कट ऑफ खालीपर्यंत येईल. पण बऱ्याच जणांना अशी भीती वाटते की हा पेपर इझी वाटत होता, ओके, पण मी तुम्हाला सांगतो हा पेपर मीडियम लेवलला असण्याच्या मागे दोन कारणं आहेत. पहिलं कारण आहे ते म्हणजे एक्झाम हॉलच्या मधलं प्रेशर, एक्झाम हॉलच्या बाहेर पेपर सोडवणे, एक्झाम हॉलच्या बाहेर त्याचं अनालिसिस करणे, एक्झाम हॉलच्या बाहेर पेपरकडे, पेपरच्या क्वेश्चन्सकडे, त्याच्या ऑप्शन्सकडे बघणे ही एक वेगळी गोष्ट असते. आणि एक्झाम हॉलच्या 120 ड्युरेशनच्या आतमध्ये त्या सिच्युएशनमध्ये पेपर सोडवणे ही वेगळी गोष्ट असते. हा, ज्या मुलांनी 101 पेपर सोडून मॉकचा सराव केलेला आहे त्या मुलांची गोष्ट वेगळी आहे, त्यांच्यावरती त्याचं प्रेशर येत नाही, ओके. पण एक्झाम हॉलच्या आतमध्ये गेल्यानंतर हाच इझी पेपर अवघड झाला असता मीडियम लेवलला तर नक्कीच गेला असता, असे प्रश्न होते. बरेच प्रश्न असे होते की जे तुम्ही तिसऱ्या चौथ्या रिव्हिजन नंतर तुम्हाला पाठ झाले असते, म्हणजे एकदम असे प्रश्न नव्हते की ज्यांनी एकदा पुस्तक वाचले आणि त्यांना सुटेल, ओके. बरेच प्रश्न असे होते की जे तुम्ही पुस्तक वाचलंय त्याची एक रिव्हिजन, दोन रिव्हिजन केली आहे, लेक्चर्स एकदा दोनदा बघितलेत, ओके, प्रॅक्टिस केली मग सुटतील. अवघड प्रश्न होते का? नाही. सोपे प्रश्न होते, पुस्तकातले प्रश्न होते, पण ते लगेच आले असते असे पण प्रश्न नाहीत, ओके, येस. त्याच्यानंतर थोडासा अजून एक भाग आहे, तो म्हणजे काय की गेल्या वेळेसच्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न खूप वेगळा होता. म्हणजे तुम्ही जर गेल्या वेळेसची प्रश्नपत्रिका बघितली असेल तर वरील वाक्यांपैकी दोन वाक्य सत्य आहेत, पण कुठले दोन हे ऑप्शनमध्ये लिहिलेलं नसायचं. वरी दिलेल्या वाक्यांपैकी एकच वाक्य सत्य आहे, ओके, वरील दिलेल्या वाक्यांपैकी एक वाक्य संदिग्ध आहे, अशा प्रकारचे ऑप्शन्स गेल्या वेळेस होते. म्हणून यावेळेस विद्यार्थी थोडंसं तसल्या पॅटर्नसाठी मेंटली प्रिपेअर्ड होते, पण यावेळेस UPSC यांचा 2012 आधीचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आणला, त्याच्यामुळे सुद्धा पोरं जे आहेत ते दचकून गेले असणार आहेत, ओके. मी ज्या 10-15 विद्यार्थ्यांशी ताबडतोब लागलीच काल संध्याकाळपर्यंत बोललो, चांगला अभ्यास असलेल्या विद्यार्थ्यांना मी ताबडतोब कॉल करून विचारलं, त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर झालं असं होतं की परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तरं येत होती, पहिल्या 10-15 प्रश्नांपर्यंत छान वाटलं, पण त्याच्यानंतर ॲक्च्युली असं वाटायला लागलं की एवढी कसं काही उत्तरं आपल्याला येत आहेत, ओके, आणि एवढी कसं काही उत्तरं येत आहेत हे वाटून त्याच्यामुळे जास्त अलर्ट आम्ही झालो, आणि ते अलर्ट होणं सुद्धा अंगाशी आलं असं थोडंसं वाटतंय, असं काही मुलं म्हणालेत. म्हणजे पेपर अति सोपा आला तरी सुद्धा मुलं टेन्शन घेतात की एवढा सोपा कसं काय आला. आलं लक्षात? ओके, ह्या अशा अनेक कारणांमुळे हा पेपर मीडियम लेवलला होता असं मला वाटतंय. आलं लक्षात? ओके, नाव तुम्ही बघा, ह्याच्या आधी 1000 जास्त वॅकन्सीज 2 होत्या, ओके, 1000 जास्त वॅकन्सीज ज्या 2 होत्या त्या वर्षांमध्ये कट ऑफ जो आहे तो कसा लागलेला आहे, 90 खाली लागलेला आहे डायरेक्टली. आलं लक्षात? ओके, एवढं सोडून द्या, ह्याच्या आधी जेव्हा मीडियम लेवल पेपर आलेले आहेत, ओके, त्याच्या आधी कट ऑफ कसा होता, ते कट ऑफ 100 खाली आलेले आहेत. आलं लक्षात? ओके, म्हणजे ह्याचा अर्थ आपण अगदी प्रश्नांचं अनालिसिस सुद्धा न करता इथून सुद्धा ठरवू शकतो की बाबा 100 खाली कट ऑफ असेल, किंवा इथून सुद्धा आपण ठरवू शकतो, कुठून, इथून सुद्धा ठरवू शकतो की बाबा 90 खाली कट ऑफ असेल.
लक्षात ओके, म्हणजे प्रश्नांच्या संख्येकडे बघण्याऐवजी आपण थोडस ट्रेंडकडे बघितलं तर जरा जास्त अंदाज लागेल. शिवाय तुम्हाला आम्ही प्रत्येक विषयाचे अनालिसिस व्हिडिओ लगेच तुम्हाला उद्यापासून येत आहेत. आलं लक्षात, रोज तुम्हाला एका विषयाचा अनालिसिस करून मिळणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज लागणार आहे की कशा प्रकारचा पेपर होता. आलं लक्षात ओके, म्हणजे ह्याचा अर्थ जर आपण जनरली बघायला गेलं तर आधी जी बाजारामध्ये चर्चा असेल की खूप हाय कट ऑफ लागेल, खूप हाय कट ऑफ लागेल, मला व्यक्तिशः असं वाटत नाही की खूप हाय कट ऑफ लागेल. तुमचा कट ऑफ जो आहे हा नेहमीच्या रेंजमध्ये राहणार आहे, फार वेगळं ते कट ऑफ जाईल असं वाटत नाही. त्याच्यामुळे ज्या कुठल्या विद्यार्थ्यांना आपण असं म्हणूया की एकदम, ज्यांना आता इथं मी 100 आणि 90 हे दोन आकडे तुम्हाला सांगितलेत, त्याच्यावरून सांगतोय की ज्या कुठल्या विद्यार्थ्यांना 105 वरती मार्क येत आहेत त्या विद्यार्थ्यांनी एकही मिनिट न दवडता तुमच्या मेन्सच्या अभ्यासाला लागा, तुमच्या ऑप्शनल्सच्या अभ्यासाला लागा, तुमच्या रायटिंग प्रॅक्टिसच्या अभ्यासाला ताबडतोब लागा, ताबडतोब लागा. आलं लक्षात ओके, आजच्या आज लागा. ओके येस, ज्या कुठल्या विद्यार्थ्यांना इथे 100 आणि 90 मी आकडे सांगितले होते, त्याच्यामुळे ज्या कुठल्या विद्यार्थ्यांना आपण असं म्हणूया ह्याच्यातलाच एक आकडा घ्यायचा प्रयत्न करूया. हे आकडे आणि हे वाले आकडे, हे जरा जास्त प्रभावी असतं हे आपल्याला दिसलेलं आहे. आलं लक्षात ओके, त्याच्यामुळे ह्यावाल्या आकड्यांचा जर विचार करायचा झाला तर अगदी 75 जाईल असं पण वाटत नाही, 88 आसपास ठीक वाटतंय. आलं लक्षात, ज्या कुठल्या विद्यार्थ्यांना 88+ मार्क असणार आहेत त्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी चान्सेस असतील असं आपण म्हणूया. म्हणजे आपण असं म्हणूया की 88 खाली ज्यांना आहेत त्यांनी सरळ सरळ पुढच्या प्रिलिम्सच्या अभ्यासाला लागा. 88 ते 105 मध्ये ज्यांना आहेत ते संदिग्ध बॉर्डरलाईन ज्यांना आपण म्हणतो, आलं लक्षात, ते विद्यार्थी आहेत. सर तुम्ही म्हणाल, सर तुम्ही खूपच मोठी बॉर्डर मारली आहे, त्याच्या मागचं कारण आहे आपण ट्रेंडवरून कट ऑफ ठरवायचा प्रयत्न करतोय. आपण जेव्हा पेपरचा क्वेश्चन बाय क्वेश्चन अनालिसिस करूया, त्याच्यातले हार्ड किती होते, त्याच्यातले इझी किती होते, त्याच्यातले सोपे किती होते, एक मोठा रिव्ह्यू घेऊया खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा, एक त्याच्यामध्ये 1000 विद्यार्थी पोलमध्ये पार्टिसिपेट करतील, तेव्हा आपल्याला खरा कट ऑफ अगदी संख्येमध्ये सुद्धा काढता येईल. आलं लक्षात ओके, पण आत्ता तुम्ही सिम्पलमध्ये लक्षात ठेवा की ज्यांना 88 कमी मार्क आहेत त्यांनी ताबडतोब पुढच्या प्रिलिम्सच्या अभ्यासाला लागा. ज्यांना 88 ते 105 दरम्यान मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी मेन्सचा अभ्यास करायला हरकत नाही. माझा तुम्हाला सल्ला असेल की तुम्ही ऑप्शनल्सचा अभ्यास जो आहे तो सुरू करा, ताबडतोब ऑप्शनल्सच्या अभ्यासाला लागा. म्हणजे जर असं झालं की तुम्ही क्लिअर झालात तर तुमच्याकडे कुठला तरी एक सब्जेक्ट पूर्ण क्लिअर झालेला असेल, आणि जर क्लिअर झाला नाहीत तर तुमचा ऑप्शनल प्रिपेअर करण्याचीच ही वेळ आहे, त्याच्यामुळे तुम्ही ऑप्शनलच्या धक्क्याला लागलेला असणार. ओके, आणि त्यातल्या त्यात 100+ किंवा 105+ असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी एकही सेकंद न दळवडता ताबडतोब तुमच्या पुढच्या अभ्यासाला लागायला हरकत नाही. आलं लक्षात ओके, वॅकन्सीज भरपूर आहेत हा पॅरामीटर विसरू नका. आलं लक्षात, पेपर सोपा बाहेर आल्यानंतर जरी वाटत असेल तरी हॉलच्या आतमध्ये विद्यार्थ्यांची मनस्थिती बदलली होती हा पॅरामीटर सुद्धा तुम्ही विसरण्यात पॉइंट नाही. आलं लक्षात ओके येस, सो थोडासा हा वाला भाग जो आहे हा भाग तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके येस, ज्या ज्या विद्यार्थ्यांना अजून सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या कीज येतील मार्केटमध्ये, जेवढ्या कीज येतील तेवढ्या सगळ्या कीजनी तपासा. ओके, तुमच्या मनामध्ये शंका असलेले प्रश्न वगैरे जे आहेत ते खाली कमेंट करा, आम्ही तुम्हाला त्याच्यावरच्या कमेंट्सवरून सगळीची सगळी उत्तरं वगैरे जे आहेत ती सांगू, आणि ताबडतोब अभ्यासाला लागा. ओके येस, तुम्ही प्री जरी देणार असाल, तुम्ही मेन्सला जाण्याची संधी असेल किंवा तुम्ही मेन्सला जाण्याची खात्री जरी असेल, इन ऑल केसेस तुम्हाला अभ्यासाला लागायचंय. विसरू नका, तुमच्या यावेळेसच्या व्हॅकन्सी 1056 आहेत. तुमचे मुख्य आणि मुलाखत होईपर्यंत कदाचित ह्यांच्यामध्ये थोडीशी वाढ पण होऊ शकते. लक्षात, इलेक्शन इयर असल्यामुळे बऱ्याच मिनिस्ट्रीज बिझी होत्या, त्या मिनिस्ट्रीजला परत चान्स मिळण्याची शक्यता असते की तुम्ही परत तुमची रिक्वायरमेंट पाठवा. इलेक्शन असल्यामुळे बरेच स्टेट बिझी असतात, त्याच्यामुळे बरेचसे स्टेट सुद्धा रिक्वायरमेंट्स पाठवतात की आम्हाला एवढे एवढे ऑफिसर हवेत, आणि बऱ्याच वेळा ती जी रिक्वायरमेंट येते ती पुढच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये मर्ज करायची का मागच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये मर्ज करायची, हे किती अर्जंट रिक्वायरमेंट फुलफिल करायचे त्याच्यावर ठरत असतं. सो चान्स तुमच्याकडे अजून पण आहे हे लक्षात घ्या. ओके येस, अभ्यासाला लागा, कट ऑफचा फार ताण घेऊ नका. पेपर खूप सोपा होता म्हणून कट ऑफ खूप हाय जाईल असा पण विचार करू नका. ओके, वॅकन्सीज ज्या आहेत त्या खूप साऱ्या आहेत हे विसरू नका, आणि त्याच्यामुळे कट ऑफ जो आहे हा नेहमीच्या रेंजमध्ये राहील असं मला वाटतं आहे. ओके
येस, गेल्या 5 वर्षांच्या अनालिसिसवरून ह्याचा अंदाज जो आहे तो आपण बांधायचा प्रयत्न करतो आहोत. क्वेश्चन बाय क्वेश्चन, सब्जेक्ट बाय सब्जेक्ट अनालिसिस तुम्हाला उद्यापासून आपल्या चॅनलवरती दिसायला लागतील. ओके, तुम्हाला कसा पेपर गेला हे आवर्जून कमेंटमध्ये सांगा. तुमचं अनालिसिस काय आहे, तुम्हाला काय वाटतं की किती आकडा असेल कट ऑफचा, हे पण तुम्ही खालच्या कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावरून सुद्धा आपल्याला बराच अंदाज जो आहे तो बांधता येणार आहे. ओके, येस, इथे थांबूया. काहीही शंका असतील तर तुम्ही खालच्या कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तोपर्यंत, उद्याच्या अनालिसिसपर्यंत सगळेजण याच चॅनलवरती टिकून राहा, पुढच्या अभ्यासाला लागा, ऑप्शनलला हात लावा. इथेच थांबतोय मी. जय हिंद, जय भारत.